नमस्कार, मी श्रेया सावंत फील द कोकणमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते. आपण कोकणातल्या खूप साऱ्या किल्ल्यांना भेट दिली आहे, तर आज आपण आलो आहोत देवगड किल्ल्यावर. तर चला तर मग हा देवगड किल्ला पाहूया. तर हा देवगड किल्ला दोन भागांमध्ये विभागलेला आहे. एक टेकडीवरील बालेकिल्ला आणि दुसरा समुद्राला लागून असलेला किल्ल्याचा भाग. देवगड किल्ल्यावर जसे आपण आतमध्ये प्रवेश करतो, आपल्याला समोरच एक सुंदर असं मंदिर दिसतंय. आपण मंदिरामध्ये जाऊया. आता बाजूला त्या साईडला किल्ल्याची तटबंदी दिसून येते. आम्ही आता तटबंदीवरून जात आहोत आणि या किल्ल्याच्या तटबंदीच्या बाजूला खंदक आहे. खंदक आता आपण आधी बघितलेल्या व्हिडिओंमध्ये, म्हणजे किल्ल्यांवर जेवढी खोल खंदक आहे तेवढी एवढी खोल खंदक नाही आहे. आता आम्ही समोरच्या बुरुजावर जातो आहे, जो समुद्राच्या बरोबर बाजूला आहे, आणि ह्या साईडला पवनचक्क्या दिसत आहेत. या किल्ल्याची माहिती किंवा हा किल्ला कोणी बांधला याची माहिती अजून उपलब्ध नाही आहे, आणि इतिहासात फारसा या किल्ल्याचा उल्लेख केलेला नाही आहे. पण सन 1818 वॉल्टर ब्राऊन यांच्या नेतृत्वाखाली यांनी सावंतांच्या मदतीने या किल्ल्यावर आक्रमण केले होते, पण त्यांचा फार धुरा उडाला होता. त्याआधी आपण निवती किल्ल्याला भेट दिली, त्यानंतर तो सुद्धा समुद्राच्या बाजूलाच होता किल्ला. त्याचप्रमाणे यशवंतगड, रामगड आणि आता नुकताच असलेला विजयदुर्ग किल्लासुद्धा बघितला, आणि आता आपण देवगड किल्ल्यावर आलो आहोत. मला माहीत आहे तुम्हाला सर्वांना उत्सुकता आहे की सिंधुदुर्ग किल्ला कधी दाखवणार, तर आम्ही लवकरच सिंधुदुर्ग किल्ला दाखवू. आणि आमच्या लिस्टमध्ये रांगणागडसुद्धा आहे, ज्याची पण तुम्ही त्या व्हिडिओची एक्साइटमेंटने म्हणजे वाट बघताय. जरी तो कोल्हापुरात असला तरी त्याचा एक दरवाजा कोकणात उघडतो आणि त्यामुळे तो कोकणपासून पण जवळ आहे. कोकणातील कुडाळ तालुक्यातील नारूर या गावातून रांगणागडावर आपण जाणार आहोत. देवगड किल्ला हा कोणी बांधला, कधी बांधला याची जास्त माहिती उपलब्ध नाही आहे, आणि इतिहासातसुद्धा या किल्ल्याचा जास्त उल्लेख आला नाही आहे. तर 1772 वॉल्टर ब्राऊन यांनी वाडीकर सावंत यांच्या मदतीने या किल्ल्यावर आक्रमण केले होते, पण त्यांचा फार धुव्वा उडाला होता. आणि मग त्यानंतर 1818
इमराफ, कर्नल इमराफ यांच्या अंडर किंवा यांच्याकडे हा किल्ला आलेला. जसे देवगड किल्ल्याच्या वस्तीतून आपण जसे वर येतो तेव्हा आपल्याला दोन सुटे बुरुज दिसतात, आणि त्यानंतर तुम्हाला मी दाखवते ते दोन सुटे बुरुज. त्यानंतर वरती आल्यानंतर हा मेन बाले किल्ल्यावर आपण पोहोचतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. थँक्यू.